period we discussed on the parts of speech. We studied there are 8 parts of speech. They are noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. These are 8 part of speech. Last period we discussed on these 8 part of speech. Then we studied detail the noun. It means first part of speech. And we studied the sub kinds of noun. Which are they? Proper noun, common noun, collective noun, material noun, abstract noun. Then we studied pronoun. There are 7 sub kinds of pronoun. विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच जे आहे त्याच्यावर चर्चा केली. एकूण 8 पार्ट ऑफ स्पीच आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यातला पहिला प्रकार जो आहे तो नाउन आणि त्याचे उपप्रकार याच्यावर आपण चर्चा केली. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार पार्ट ऑफ स्पीचचा सर्वनाम ज्याला आपण प्रोनाउन म्हणतो त्याचे एकूण 7 उपप्रकार आहेत त्याच्यावर ते पण आपण अभ्यासले. आज आपण पार्ट ऑफ स्पीच मधला तिसरा प्रकार जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तो म्हणजे adjective विशेषण. तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? थर्ड. तिसरा adjective ज्याला आपण मराठी मध्ये काय म्हणतो? विशेषण. आता विशेषण तुम्ही हे मराठी मध्ये मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विशेषण तुम्ही अभ्यासले असते किंवा आपण म्हणतो विशेषण त्याच्या एखाद्या कवीनं कवितेमध्ये वर्णन करत असताना वेगवेगळे विशेषण वापरलेले असतात किंवा एखाद्या गीतामध्ये आपण विशेषण वापरलेले आपण पाहतो. तोच प्रकार आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. तर सर्वप्रथम आपण विशेषणाची व्याख्या काय आहे ते पाहू. तर बघा विशेषण आणि विशेषणाची व्याख्या काय आहे तर नामाविषयी. आता नाम आपल्याला संकल्पना क्लिअर आहे. आपण याच्या अगोदर नाम नामाचे प्रकार हे अभ्यासलेले म्हणजेच नाउन काय सब काइंड्स ऑफ नाउन. तर नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. पुन्हा एकदा एका नामाची विशेषणाची व्याख्या. नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर त्याची इंग्लिश मध्ये काय व्याख्या आहे? डेफिनेशन ऑफ एडजेक्टिव. बघा द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट द नाउन that is called adjective. Listen once again carefully. The word which tells something about the noun that is called adjective. It means which words give more information about noun that is called adjective. जो शब्द आपल्याला नामाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल राम इज अ क्लेव्हर बॉय. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये राम हे काय? नाउन आहे. मग या नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? राम पण नाउन आहे, बॉय पण नाउन आहे. पण आता या राम हे जी नाउन आहे याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? क्लेव्हर. राम कसा आहे म्हणजे काय? तर कसा, कशी, कसे याचा जो उत्तर आपल्याला देतो तो विशेषण असतो. राम इज अ क्लेव्हर बॉय. हे क्लेव्हर काय आहे? तर हे क्लेव्हर विशेषण आहे. ओके. आता ह्या विशेषणाचे काही प्रकार आहेत ज्याला आपण काइंड्स ऑफ एडजेक्टिव्ह हे पाहणार. काइंड्स ऑफ एडजेक्टिव्ह ज्याला आपण मराठीमध्ये विशेषणाचे प्रकार असे म्हणतो. विशेषणाचे प्रकार तर एकूण किती प्रकार आहेत विशेषणाचे? तर देर आर 10 सब काइंड्स ऑफ एडजेक्टिव. तर एकूण विशेषणाचे 10 उपप्रकार आहेत. एकूण 10 उपप्रकारांमध्ये विशेषण अभ्यासता येतं. मग आता ते कोणते? तर बघा नंबर 1 एडजेक्टिव ऑफ नंबर ज्याला आपण मराठीमध्ये संख्या विशेषण असे म्हणतो. नंबर 2 एडजेक्टिव ऑफ क्वालिटी ज्याला आपण मराठीमध्ये गुण विशेषण असे म्हणतो. आता मग संख्या विशेषण कशाला म्हणायचं, गुण विशेषण कशाला म्हणायचं याची आपण सविस्तर चर्चा पुन्हा 1 by 1 याच्यामध्ये करणारच आहोत. तिसरं आहे एडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी परिणामवाचक विशेषण. चौथं आहे
डेमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव दर्शक विशेषण। पांचवा आहे इंट्रागेटिव एडजेक्टिव प्रश्नार्थक विशेषण। सहावा इम्परसाइजिंग एडजेक्टिव ज्याला महत्व प्रधान विशेषण असं म्हणतो। सातवा आहे नंबर 7 पजेसिव एडजेक्टिव स्वामित्व दर्शक विशेषण। नंबर 8 डिस्ट्रीब्यूट एडजेक्टिव विभाजन विशेषण। नंबर 9 एक्सक्लामेटरी एडजेक्टिव ज्याला आपण मराठी मध्ये उद्गार वाचक विशेषण असं म्हणतो। नंबर 10 प्रॉपर एडजेक्टिव ज्याला आपण मराठी मध्ये विशेष विशेषण असं म्हणतो। दीज आर 10 सब काइंड्स ऑफ एडजेक्टिव। हे जे आहे हे जे एडजेक्टिव चे विशेषणाचे 10 उपप्रकार आहेत। ठीक आहे, तर आता याच्यामधला जो पहिला आहे कोणता एडजेक्टिव ऑफ नंबर ज्याला आपण मराठी मध्ये काय म्हणतो संख्या विशेषण एडजेक्टिव ऑफ नंबर तो डिटेल मध्ये आपण पाहू आता। थोडक्यात एडजेक्टिव ऑफ नंबर ज्याला मराठी मध्ये आपण काय म्हणतो संख्या विशेषण। ओके, आता संख्या विशेषणाची व्याख्या काय आहे तर बघा, नामाची माहिती संख्येच्या स्वरूपात दिली जाते किंवा नामाबद्दल अधिक माहिती संख्येच्या स्वरूपात सांगितली जाते त्याला संख्या विशेषण असे म्हणतात। काय म्हणतात, नामाची अधिक माहिती जेव्हा संख्येच्या रूपाने किंवा क्रमांकाच्या स्वरूपात सांगितली जाते तेव्हा अशा विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात। त्याचे इंग्लिश मध्ये डेफिनेशन काय, द एडजेक्टिव व्हिच टेल्स द नंबर ऑफ थिंग्स मेन्शन्ड बाय द नाउन आर नोन एज एडजेक्टिव ऑफ नंबर अँड दीज एडजेक्टिव्स आर डिवाइडेड इनटू टू ग्रुप। जे संख्या विशेषण आहे ते दोन भागामध्ये विभागलं जातं, दोन भागामध्ये त्याचा अभ्यास करता येतात। एक आहे कार्डिनल आणि दुसरा आहे ऑर्डिनल ज्याला आपण याला मराठीमध्ये गणनादर्शक आणि क्रमसूचक याला काय म्हणतो गणनादर्शक आणि याला आपण काय म्हणतो क्रमांक सूचक। गणनादर्शक संख्या विशेषण आणि क्रमांक सूचक संख्या विशेषण। जसं आता कार्डिनल मध्ये काय होतं तर 1 2 3 4 5 पासून अनलिमिट जे असतं ते गणनादर्शक विशेषण आहे आणि दुसरं जे आहे ते ऑर्डिनल आहे क्रमसूचक फर्स्ट सेकंड या प्रकारचं थर्ड हे जे ते क्रमसूचक आहेत। आणि एखाद्या नामाची माहिती जर आपण अशा संख्येच्या स्वरूपात देत असेल मग ते कार्डिनल असतात किंवा ऑर्डिनल तर त्याला आपण संख्या विशेषण असं म्हणतो। आणि जर समजा एखाद्या नामाची माहिती आपण संख्येच्या स्वरूपात 1 2 3 4 1 2 3 4 असं जर देत असेल तर ती कोणतं झालं कार्डिनल गणनादर्शक संख्या विशेषण। आणि जर फर्स्ट सेकंड थर्ड असं जर आपण एखाद्या नामाबद्दल माहिती देत असेल तर ते झालं ऑर्डिनल। हे संख्या विशेषणाचे दोन प्रकार आहे। ओके, आता याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी गुण विशेषण, पण ते आपण नंतरच्या व्हिडिओत असे म्हणतो। वी विल स्टॉप हियर। थँक्यू।